अँटिलिया स्फोटक प्रकरणातला प्रमुख आरोपी सचिन वाझेनं जेलमध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार घडलाय. तसंच त्यानं सुरक्षा रक्षकांना शिवीगाळही केली आहे. मात्र यामुळे आपण अडचणीत येणार हे लक्षात आल्यावर त्यानं कोर्टात माफी मागितली. दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झाला असल्यानं मला रुग्णालयात दाखल होण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती त्यानं सत्र न्यायालयात केली आहे. त्यावर न्यायालयानं जेल प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितलं. तरीही जेलमध्ये परतल्यावर मला रुग्णालयात का नेत नाही असं म्हणत त्यानं सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ सुरू केली. याची रितसर तक्रार जेल प्रशासनानं कोर्टाकडे केली आणि त्यानंतर वाझेनं माफी मागितली आहे.